सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. इचलकरंजी सह आजूबाजूच्या परिसरात धुलवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला होळी पौर्णिमा असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी. धुलवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते, तर काही ठिकाणी एकत्रितरित्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत या 5 ते 6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो. ह्या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, डोला यात्रा, काम दहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिगमो किंवा शिगमा म्हणतात. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी दुसऱ्या दिवशी धुलवड असते. धुलवड संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने नागरिक खेळतात, तर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. इचलकरंजी शहर परिसरात आज उत्तर भारतीय नागरिकांनी धुलवड मोठ्या उत्साहाने खेळली. त्यामध्ये कापड मार्केट, महेश हाऊसिंग सोसायटी, बोहरा मार्केट आदींसह विविध भागामध्ये धुलवड मोठ्या उत्साहाने खेळली गेली. लक्ष्मी व्यंकटेश नगर इचलकरंजी वरनं. हे होळीचा त्योहार असा आहे की आपली लोक म्हणजे आपली संस्कृती विसरायला लागलेत, म्हणून आम्ही बाहेर जायचं बंद करून लहान मुलांना शिकवण्यासाठी आम्ही इथे होळी खेळतोय. आणि रंग म्हणजे सगळ्यांची जीवन आहे, हे रंग सगळ्यांकडे पसरण्याकरता आणि प्रेम भाव सद्भावना ही सगळी राहण्याकरता आम्ही होळीचा त्योहार मनवतो आहे. हॅपी होळी टू एव्हरीबॉडी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.